गरीब आणि अनाथ मुलांसाठी बऱ्याचदा वापरलेल्या आणि जुन्या झालेल्या वस्तू किंवा कपडे दिले जातात, पण नवीन कपडे घातल्याचा आनंद ह्या मुलांना मिळवून देण्याचं काम पुण्याच्या सुषमा गोडबोले करतात. गेल्या 9 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. एखादी कला जोपासत असताना जर त्या कलेचा उपयोग समाजासाठी करता आला तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि हाच अनुभव पुण्यातल्या सुषमा गोडबोले घेतात. वयाची 75 गाठत असतानाही त्या शिवणकामाची कला जपतात, आणि तीही केवळ स्वतःसाठी नाही तर समाजातल्या अनाथ आणि गरजू मुलांसाठी. गेल्या 40 वर्षांपासून शिवणकाम करणाऱ्या सुषमा गोडबोले यांना लहान मुलांचे कपडे शिवण्याची आवड आहे. त्यातूनच सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम गेली 9 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. अचानक पाऊस आला आणि 1.5-2 वर्षाचं मूल भिजलं. त्याच्या आईने त्याला टॉवेलमध्ये गुंडाळलं कपडे का. बहुतेक तिच्याजवळ कपडे नसावेत तर तो मूल मला टॉयलमध्ये दिसलं. मग मी खाली गेले, तिला विचारलं. तिला माझी हिंदी भाषाही कळत नव्हती, पण म्हटलं मी शिवून देऊ का. आणि माझ्यासोबत कायम माझं मशीन असतं, माझा छंद आहे म्हणून. तर मी एका दिवसात 4 कपडे शिवले, संध्याकाळी तिला दिले, आणि ते मूल मला पुढचा महिनाभर त्याच कपड्यात दिसलं. मग मला डोक्यात आलं, आपण जुने कपडे देतो, आपणही नवीन घेतो घालतो, तर आपण दिवाळीच्या आधी अशा काही गरजू लोकांना मुलांना कपडे शिवून देऊ. सुरुवातीला अगदी रस्त्यावर दिसणाऱ्या गरीब आणि भीक मागणाऱ्या लहान मुलांसाठी त्यांनी कपडे शिवले. नंतर मात्र दिवाळीनिमित्त विविध संस्थांमधल्या मुलांसाठी कपडे शिवून देण्याची कल्पना त्यांना सुचली. दरवर्षी 1 जानेवारीपासून ते कपडे शिवायला सुरुवात करतात. त्यानंतरच्या दिवसात होतील तितके कपडे शिवून दिवाळीच्या आधीच त्यांची ही भेट अनाथ मुलांसाठी तयार असते. पहिली काही वर्ष म्हणजे 20-25 दिले, मग 50 दिले, मग पलीकडच्या वर्षी जवळजवळ 90 दिले रे. मग मी ठरवलं की आता आपलं वय आणि हे आपण 100 कपडे तरी द्यायचे, म्हणून गेल्या वर्षी 100 दिले. आणि मग ह्या वर्षी मला आणखीन मे बी एनर्जी की हां नाही द्यायचे करत, तर यावर्षी मी 140 कपडे दिले. काही संस्था अशा आहेत त्यांना मी देते, आणि मी देते आणि मी दिलं आहे. आता ते जिथे जातील तिथे मुलांनी आनंद घ्यावा. आणि माझी आई म्हणायची की लहान मुलाचं काम हे देवाचं काम असतं, त्यामुळे मला स्वतःला खूप त्याच्यातून आनंद मिळतो. गोडबोले काकूंच्या या कामामध्ये त्यांचं कुटुंबीय आणि मित्र परिवारही मोठ्या उत्साहानं सहभागी होतो. हे त्याच्या आवडीचं काम आहे. आवडीचं काम करताना झालेला त्रास काही वाटत नाही. उलट महत्त्वाचं म्हणजे या वयात वेळ घालवणं हा अतिशय मोठा प्रश्न आहे. आणि आवडीचं काम करत असताना हा वेळ कसा जातो याचा पत्ता तिलाही नसतो आणि मलाही नसतो. हिची आवड, हिचं चांगलं ह्या वयातलं काम, हे जर समाजाला उपयोगी पडत असेल तर त्यासाठी चांगली गोष्ट नाही. पहिल्यापासूनच ती संवेदनशील होती. अगदी बाहेर कोणी रस्त्यावर कोणी छोटं मूल दिसलं तरी तिला वाटायचं की याच्यासाठी काहीतरी करावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करणं, विचार मनात येणं आणि ते इम्प्लिमेंट करणं. ते शेवटपर्यंत 9 वर्ष सलग इम्प्लिमेंट करणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र या गरजाही भागवू न शकणारा एक खूप मोठा वर्ग समाजामध्ये आहे. त्यांच्या मुलांसाठी नवीन कपड्यांपेक्षा अंगभर कपडे घालणं हाच काय तो सणासुदीचा दिवस. मात्र सुषमा गोडबोले यांनी हाती घेतलेल्या या कामामुळे दिवाळीचा खरा आनंद या मुलांना मिळतो. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.